मुंबई मध्ये भाजपच्या विद्यमान आमदारांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पत्ता कट करण्यात आलाय का असा प्रश्न पडतोय। कारण मुंबईतल्या आमदारांना रेड अलर्ट देण्यात आलाय, उमेदवार यादीमधून पत्ता कट होणार असं दिसतंय। यामध्ये कोणाकोणाची नावं आहेत तर पराग शहा, तमिल सेल्वन, सुनील राणे, राम कदम आणि भारती लव्हेकर हे विद्यमान आमदार मुंबईतले, यांचा पत्ता हा आगामी विधानसभेसाठी उमेदवारांच्या यादीतून पत्ता कट होतोय की काय असा प्रश्न पडतोय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आहेत आपल्यासोबत फोनलाईन वरती। राहुल, या आमदारांबाबत काय निर्णय झालाय? श्वेता, पाचही नावं अत्यंत महत्वाची आणि विद्यमान भाजपचे आमदार ज्यांचा की पत्ता हा उमेदवारांच्या यादीतनं कट होण्याची दाट शक्यता जी आहे ती या निमित्तानं उभी झाली। एकंदरीत बघितलं तर पाचही आमदार, खास करून सुनील राणे ज्यांनी की जवळपास 90,000 जास्त मतं घेत निवडणूक जिंकली होती, तरी देखील त्यांचा कामाचा परफॉर्मन्स यावर केंद्रीय भाजप असेल आणि संघ परिवारानं केलेला सर्व्हे यावरून राजी खुशी दिसत नाही। आणि त्यामुळं या पाचही आमदारांपैकी ज्यांची कामं व्यवस्थित झाली नाही, ज्यांनी काही ठिकाणी इतर पक्षांशी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला आणि यांच्याचमुळं आता या पाचही आमदारांवर उमेदवारी कट होण्याची टांगती तलवार जी आहे ती एकंदरीत आहे। विद्यमान आमदारांपैकी पाचही जागा ज्या आहेत त्या भाजपच्या परंपरागत जागा आहेत आणि त्या ठिकाणी उमेदवार बदलून जी अँटिंगमसी आहे ती तोडता येईल किंवा तिथे एक चांगला उमेदवार देऊन पुन्हा एकदा या पाचही जागा स्वतःच्या पारड्यात कशा टाकता येईल यासाठी भाजप प्रयत्न करते। आणि त्यामुळं उमेदवार बदलीशिवाय पर्याय नाही या निकषावर केंद्रीय भाजप आणि संपूर्ण यंत्रणा जी आहे ती पोहोचली। आणि त्यामुळं जे पाचही आमदार वर्सोवाजून भारती लव्हेकर, राम कदम, कॅप्टन तमिर सेल्वर, पराग शहा आणि सुनील राणे यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। एकंदरीत बघितलं तर मिहीर कोटेचा हे लोकसभेला उभे असताना राम कदम आणि पराग शहा यांनी पक्षाचं काम केलं नाही असा देखील वारंवार आरोप जो आहे तो दबक्या आवाजात होत राहिला आणि त्याचेच परिणाम म्हणून या दोघांचीही तिकीटं कापली जात आहेत की काय असं देखील या निमित्ताने बोललं जात आहे। बरं राहुल, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे आता आपल्याला उमेदवार यादी आल्यानंतरच कळेल की कोणाकोणाला तिकीट मिळतंय आणि कोणाचा पत्ता कट होतोय। आणखी एक मोठी बातमी, भाजपमधून निलंबित केल्यानंतर माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी शुक्रवारी म्हणजेच उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत। मल्लिकार्जुन रेड्डी तिसरी आघाडी किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकमधून आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मल्लिकार्जुन रेड्डी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती आणि निवडणुकीत आशिष जयस्वाल यांचं काम न करण्याची उघड भूमिका घेत जयस्वाल यांच्या नावावर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं होतं। यानंतर भाजपनं मल्लिकार्जुन रेड्डी यांचं तडकाफडकी निलंबन देखील केलं।